राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आणि त्यात 1 डिसेंबर पासून पहिली ते 10वीचे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलाय। जवळपास 2 वर्षांनंतर आता सगळ्या शाळा सुरू होणार आहेत। या दिवसभराची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, 1 डिसेंबर पासून पहिली ते 10वीच्या राज्यातल्या सगळ्या शाळा सुरू होणार आहेत। आधीच ग्रामीण भागात 5वीपासूनच्या शाळा सुरू झालेल्या होत्या, शहरी भागात 8वीपासून शाळा सुरू होत्या, मात्र आता 1 डिसेंबर पासून पहिली ते 10वीपर्यंतच्या सगळ्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। आतापर्यंत फक्त ऑनलाईन शिक्षण सुरू होतं, मात्र पहिलीपासूनचे विद्यार्थी आहेत ते आता 1 डिसेंबर पासून शाळेत जाऊ शकणार आहे। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती लक्ष ठेवून आहेत। दीपक, नेमका काय निर्णय झालेला आहे सविस्तर सांगाल। रेश्मा, यापूर्वीच राज्यातील ग्रामीण भागात 5वी ते 12वी आणि शहरी भागामध्ये 8वी ते 12वी असे वर्ग सुरू होते, मात्र शहरी भागामध्ये 1ली ते 7वी आणि ग्रामीण भागामध्ये 1ली ते 4थीचे वर्ग सुरू नव्हते आणि या शाळा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा पालकांना होती, तसेच विद्यार्थ्यांना होती, कारण राज्यामधले कोरोनाचे रुग्ण आता कमी झाल्यानंतर या शाळा सुरू कराव्यात अशी अनेक पालकांची मागणी येत होती पुढे। त्याचबरोबर शिक्षण विभागाने सुद्धा यापूर्वीच हा प्रस्ताव तयार केला होता, आरोग्य विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती आणि केवळ मुख्यमंत्र्यांची या प्रस्तावाला मंजुरी बाकी होती आणि ती मंजुरी मिळाल्याची माहिती मिळते आहे। त्यानुसार आता 1 डिसेंबर पासून राज्यातील या शाळा सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे। 1ली ते 4थी या ग्रामीण भागातील शाळा 1 डिसेंबर पासून सुरू होतील, कारण उर्वरित शाळा यापूर्वी सुरू झालेल्या आहेत, उर्वरित वर्ग यापूर्वी सुरू झालेले आहेत। तर शहरी भागामध्ये 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग सुरू होतील 1 डिसेंबर पासून, म्हणजेच सर्व वर्ग जे आहेत ते आता 1 डिसेंबर पासून भरणार आहेत आणि शाळा पुन्हा पूर्वीसारख्या गजबजलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। प्रामुख्याने यापूर्वी जे कोविडचे नियम शाळा सुरू करताना लावण्यात आले होते तेच नियम या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असतील। विशेषतः एका बेंचवर एक विद्यार्थी, त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर, अशा पद्धतीने जी कोरोनाची नियमावली आहे ती नियमावली पाळूनच या शाळा सुरू होतील आणि हे वर्ग सुरू होतील। आणि हे वर्ग सुरू करताना त्याच्यापूर्वी वर्गांचं सॅनिटायझेशन करणं महत्त्वाचं असणार आहे, कारण यापूर्वीचे जे विद्यार्थी शाळेत जात होते त्यांना थोडी समज होती, मात्र आता पहिलीपासूनचे वर्ग सुरू होत आहेत, त्यामुळे या मुलांना सांभाळणं खूप महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे आरोग्य विभागाने जे टार्गेट ठेवलं होतं की राज्यातील सर्व शिक्षकांचे जे 2 डोस आहेत ते पूर्ण करायचे, ते टार्गेट यापूर्वीच पूर्ण झालेलं असल्यामुळे ती भीती नाही की शिक्षकांपासून साधारणतः मुलांना संसर्ग होईल। त्यामुळे आता मुलांची काळजी घेणं शाळा सुरू करताना हे फार महत्वाचं आहे, ही जबाबदारी शिक्षकांवर आणि शाळा व्यवस्थापनावर असणार आहे की कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे शाळेमध्ये अंमलबजावणी होते की नाही याची काळजी घेणं। रेश्मा, दीपक, त्यासोबतच याबाबत स्पष्टता आलेली आहे का, कारण पहिलीपासूनची मुलं म्हणजे अवघ्या 6 वर्षांपासूनची मुलं आता शाळेत जाणार आहेत पूर्ण वेळ, म्हणजे जेवढी तास या लहान मुलांची शाळा सुरू असते तेवढी पूर्ण वेळ ही शाळा सुरू असेल की काही तासांसाठी, 2 ते 3 तासांसाठी ही शाळा सुरू असणार आहे, याबद्दल काही स्पष्टता येऊ शकली आहे का? रेश्मा, यापूर्वी जेव्हा इतर वर्ग सुरू करण्यात आले होते तेव्हा काही वर्ग काही तासात शाळा सुरू करण्याची भूमिका जी आहे ते शासनाने घेतली होती, निर्णय शासनाने घेतला होता, त्यामुळे सुरुवातीला काहीच वर्ग काही तासासाठीच वर्ग सुरू होते आणि 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरी भागात किंवा ग्रामीण भागामध्ये 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तेच नियम लावले जाणार आहेत की सुरुवातीला काही तासात शाळा घ्यावी, कारण साधारणतः 3 विषय पहिल्या दिवशी घ्यावेत, पहिल्या काही महिने त्याच्यावरती लक्ष ठेवलं जाईल की 1ली ते 7वीपर्यंत जे वर्ग सुरू होतात त्याच्यामुळे संसर्ग वाढतो का विद्यार्थ्यांमध्ये। टास्क फोर्सने सुद्धा हिरवा कंदील दिलाय की विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः संसर्ग वाढणार नाहीये, कारण आता आपण बघितलं तर शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थी आता कोरोनाच्या सर्व बाबी खुल्या केल्यामुळे खेळण्यासाठी मैदानात जात आहेत, बागेमध्ये जात आहेत, त्याचबरोबर शहरी भागामध्ये इमारतीच्या आवारात आपल्याला मुलं खेळताना दिसतात, त्यामुळे मुलं एकमेकांमध्ये यापूर्वीच मिसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे शाळेत विद्यार्थी आले तर कोरोनाचा प्रसार होईल अशी भीती कमी आहे। टास्क फोर्सने कालच या संदर्भातला आढावा घेतला होता सविस्तर आणि त्याच्यामध्ये हिरवा कंदील दिला होता शाळा सुरू करण्यासंदर्भात आणि त्यानुसारच आज राज्य मंत्रिमंडळाने या शाळा सुरू करण्याला परवानगी दिलेली आहे, त्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सुरुवातीला काही दिवस या शाळा ज्या आहेत त्या कमी तास चालवल्या जातील, हे वर्ग कमी तास चालवले जातील आणि टप्प्याटप्प्याने हा कालावधी जो आहे तो वाढवला जाईल, जसं यापूर्वी करण्यात आलं होतं 5वी ते 12वीचे वर्ग सुरू करताना टप्प्याटप्प्याने शाळांचे तास
क्लास जे आहेत ते वाढवण्यात आले होते, तसंच या मुलांसाठी सुद्धा लागू होईल आणि या मुलांना सुद्धा काही विद्यार्थ्यांना जर शाळेत येणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू करण्यास ठेवण्यासंदर्भातही सूचना ज्या आहेत त्या शाळा व्यवस्थापनाला केल्या जातील. कारण यापूर्वी सुद्धा ऑनलाईन वर्ग जे आहेत त्या शाळा सुरू होऊनही सुरू आहेत इतर वर्ग मुद्यासाठी, त्यामुळे या विद्यार्थ्यांचे सुद्धा ऑनलाईन वर्ग जे आहेत ते आता शाळा प्रत्यक्ष सुरू होत असल्या तरी ते सुरू ठेवले जातील तशा सूचना ज्या आहेत त्या शाळा व्यवस्थापनाला केल्या जातील. रेश्मा दीपक तुम्ही आपल्यासोबत राहाच. नियमावली नेमकी काय आहे ती आता झी 24 तासच्या हाती आलेली आहे, ती नियमावली शाळांबद्दलची काय आहे ती आपण सविस्तर बघूया. एका बाकावरती फक्त एकाच विद्यार्थ्याला बसवता येईल, प्राथमिक शाळांसाठीची ही नियमावली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर हा बंधनकारक असेल. आधीचे जे नियम होते तेच या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी देखील लागू असणार आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये बैठक घेतली जाईल आणि या सगळ्यांची मंजुरी असेल, सुसंगत असेल तरच शाळा भरवली जाईल. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांची परवानगी देखील आवश्यक असणार आहे. विद्यार्थी शिक्षक आजारी असल्यास त्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक असेल. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.